इतिहासाची नाळ अनेक गावांना जोडलेली आहे. धार्मिक रूढी, प्रथा, परंपरांची एक वेगळीच पकड समाज मनावर आहे. आता अंधश्रद्धा म्हणून या घटकांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत असली तरी अनेक गावात पारंपरिक प्रथा आजही कायम आहेत. नवस बोलण्यात महिलांची संख्या अधिक आहे. महिला या रूढी परंपरांना अधिक जोडल्या गेलेल्या असतात. आपत्तीप्राप्तीसाठी बुलढाण्यावरून जवळच असलेल्या वरवंड या गावात सखरूबाला नवस फेडण्याची प्रथा पाहायला मिळाली. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सखरूबाला नवस कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सखरूबाला आपत्यप्राप्तीसाठी नवस बोलण्याची वरवंड येथे पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे. आपत्यप्राप्ती झाली की मुलाच्या नावाने सखरूबाचा कार्यक्रम नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी रंगतो. सखरूबाचे मातीचे मंदिर बनविल्या जाते. तांदूळ, गहू अशा धान्याने ते सजवून नवस बोलणारे पारंपरिक गाणे म्हणून नवसाचा कार्यक्रम पार पाडतात. यावेळी निर्मला जेव घाले, सुलाबाई जेव घाले, कांताबाई जाधव, मंदाबाई जेव घाले, सौ पडघाने आदींनी पारंपरिक सखरूबा कार्यक्रम उत्साहात पार पडला.